दौंड पाटस रस्त्यालगत रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीने पेट घेतला आहे. दौंड पाटस येथे होलेमळा रस्त्यालगत थांबलेल्या चारचाकी होंडा अमेज गाडीने अचानक पेट घेतल्याने चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक तपासामध्ये म्हटलं आहे. जळालेल्या चारचाकीभोवती चालक नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असल्या कारणानं गाडीचा नंबर ओळखण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. घटनास्थळी दौंड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील केले होते आणि दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी अमृता काटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड.